कहीं पर गंदगी का राश, तो कहीं पर कूड़े कचरे के ढेर, कहीं पर गड्ढे और कहीं पर रास्तों पर जमा हुआ पानी। हालत देखकर लगता है कि पैठन के नगर परिषद और स्वच्छता के दावेदार पैठन से गायब हो चुके हैं। गंदगी की वजह से नागरिकों को परेशानी तो थी ही, साथ में बारिश में जमा हुआ पानी जनता के स्वास्थ्य को और भी धोखा पैदा कर रहा है। कैसे सुधरेंगे पैठन के हालात? कल्याण मगरे रिपोर्ट, दबंग मीडिया, पैठन। शाळेमधील शिक्षिका आहे आमच्या शाळेजवळ। कचरा कुंडी आहे इथं आणि बऱ्याचदा आम्ही नगरपालिकेला सांगून आम्ही अर्ज केलेले आहेत, परंतु नगरसेवकालाही सांगितलेलं आहे, पण कुणी त्याची काही काळजी घेत नाही। आणि हे विद्यार्थ्यांसाठी खूप घातक आहे, हानिकारक आहे। आणि आमच्या विद्यार्थी इथं जवळ शाळा असल्यामुळे तिथं खिचडी वगैरे खातात, तर त्यांना माशापासून काही प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी कृपा करून नगरपालिकेने याकडे लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे सगळ्यांनाच, नगरपालिकेला, सर्व येथील मान्यवरांना। संत एकनाथ प्राथमिक शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक, नगरपालिकेला मी अशी विनंती करतो की आमच्या शाळेच्या, आमच्या संत एकनाथ प्राथमिक शाळा इंदिरानगर याच्या समोर खूप मोठा उकंडा साचलेला आहे आणि वेळोवेळी आम्ही स्थानिक रहिवाशांना सुद्धा विनंती केलेली आहे की कचरा कुंडीची गाडी इथे पाठवत जा म्हणून, आणि जो कचरा साचलेला आहे तो तेवढा नगरपालिकेने कृपया उचलून घेऊन जा। कचरा कुंडीची गाडी ही गेल्या 2-3 दिवसापासून रेग्युलर आमच्या शाळेसमोर उभी राहते। स्थानिक रहिवाशांना सुद्धा माझी अशी विनंती आहे की कचरा कुंडीच्या गाडीमध्ये ओला आणि सुका कचरा हा वेगवेगळा टाकावा, जेणेकरून आपण नगरपालिकेला सहकार्य सुद्धा करू। परंतु नगरपालिकेला माझी अशी विनंती की जो कचरा पूर्वी पडलेला आहे तेवढा कृपया तुम्ही तो उचलून घ्यावा अशी माझी नगरपालिकेला विनंती, आणि पत्रकार साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की आमचा आवाज हा प्रशासनापर्यंत पोहोचवावा, एवढं मी बोलतो।